ते अक्षयीचे जगास मनीचे गळाल्या कुत्सित पण मलरहित होईल मन गंगेचे गेल्या गढूळ पण मग ती पवित्र सहजची दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा तेणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण त्याचे करुणिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे का की मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा मन माझे दक्षिण ती मी अर्पितो आपण जेणे नुरेल करते पण कशाचाही मजकडे आता प्रार्थनापूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य होवो आपणा प्रत पुण्यश्लोका साईनाथा प्रार्थनाष्टक श्लोक शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशन जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया पाहिमां नाथा शिर्डी ग्राम निवासिया श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका भक्तचित्तमराळा हे शरणागत रक्षका सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती जगत्रया लया नेता रुद्रतो तूच निश्चिती तुझ वीणे रिता कोठे ठावनाया महीवरी सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे अभक्ति संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनु वत्समी तान्हे तू इंदुचंद्रकांतमी स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहानमी ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर शोकचिंता निवारावी गणुहा तव किंकर ह्या प्रार्थनाष्टके करून मी करितो साष्टांग नमन पापताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गायमी वासरू तू मायमी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होवो निया दुर्बुद्धी घाण माझे ठाया राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी थोरांची ती ही चरीती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रहसाचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणा मध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठन कर्त्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठन शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी हे अशक्य असले जरी
तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ति अंतरी आणून पाठ करावा। तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया। स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो। ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे, कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायु। धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी, हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा। संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण, स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा। भयचिंता निवेल मान मान्यता वाढेल, अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे। धरा बुध हो स्तोत्राविषी विश्वास आपुल्या मानसी, तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका। शिर्डी क्षेत्राची वारी करा, पाय बाबांचे चित्ती धरा, जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम। त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन, मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी। शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथि गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी। श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी, पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध। महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले, प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी। लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार, दास गणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा। स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी, तारक हो भवसागरी, हे चविनवी अत्यादरी दासगणू श्री पांडुरंगा। श्री हरिहरार्पणमस्तु, शुभम भवतु पुंडलीक वरदा हरिविठ्ठल। सीताकांत स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 39। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायाय नमः, श्री सीताराम चंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साई नाथाय नमः। धन्य धन्य शिरडी स्थान, धन्य द्वारका माई भुवन, जेथे श्री साई पुण्य पावन आनिर्वाण वावरले। धन्य धन्य शिर्डीचे जन, जया लागी इतुक्या लांबून, जेणे कवण्याही निमित्ते येऊन ऋणी करून ठेविले। गाव शिर्डी आधी लहान, साई सहवासे झाला महान, त्याचे नि झाला अतिपावन, त्याचे नि तीर्थपण तयाला। त्या शिर्डीच्या बायाही धन्य, धन्य त्यांची श्रद्धा अनन्य, नाता दळिता कांडिता धान्य, गाती असामान्य साई ते। धन्य धन्य तयांचे प्रेम, गीते गाती अत्युत्तम, ऐकता तयातील काही अनुत्तम, होतसे उपरम मनास। म्हणोनिया श्रोतयां प्रति यथा काळे कथानुसंगती, भावया तयांची जिज्ञासा तृप्ती, देईन विश्रांती दायकती। साई निजामशाहीत प्रकट, आम्रतळी मार्गानिकट, धूप खेड्याचे वराडा सकट, शिर्डीस अवचट पातले। या खेड्यातील पुण्यवान, चांद पाटील नामाभिधान, तया आरंभी जडले हे निधान, इतरा दर्शन त्याचेनी। कैसी तयाची घोडी हरवली,
कैसी साईंची गाठी पडली, कैसी तयांनी चिली मुपाजिली, घोडी त्या दिधली मिळवून। चांद भाईचे कुटुंबाचा भाचा एक होता लग्नाचा, वधूचा योग जुळला शिर्डीचा, वराड वधूच्या गावी ये विषयीची साध्यंत कथा पूर्वीच कथिलेसे श्रोतयां करिता, तथापि स्मरली प्रसंगोपात्तता, नको पुनरुक्तता तयाची। चांद पाटील केवळ निमित्त, भक्तोद्धाराची चिंता अत्यंत, म्हणून साई हा अवतार धरीत, स्वयेच की येत शिर्डीत। जड मूढ हीन दीन, व्रत तप संस्कार विहीन, साळे भोळे भावार्थी जन, कोण साई वीण उद्धरिता। अष्टादश वर्षांचे वय, तेथून एकांताची सवय, रात्री कुठेही पडावे निर्भय, सर्वत्र ईश्वरमय जासी। होता जेथे पूर्वी खड्डा, अवघ्या गावचा जो उकिरडा, दिवसा फिरावे चहूकडा, रात्री पहुडावे ते स्थानी। ऐसी गेली वर्षे बहुसाल, आला खड्ड्याचा उदयकाळ, उठला सभोवती वाडा विशाळ, या दीनदयाळ साईचा। अंती त्याच खड्ड्याचा गाभारा, झाला विसावा साई शरीरा, तेथेच त्यांना अक्षय थारा, झाला उभारा समाधीचा। तोच प्रणतवत्सल साई समर्थ, दुस्तर भवार्णव संतरणार्थ, ही निज चरित्र नौका यथार्थ, भक्तजन हितार्थ निर्मितसे। की ही भवनदी महादुस्तर, अंध पंगू हा भक्त परिवार, तया लागी कळवळा फार, पावेल पैल पार कैसेनी। सर्वा आवश्यक भवतरण, तदर्थ भावे शुद्धांतःकरण, चित्त शुद्धी मुख्य साधन, भगवद भजन त्यामूळ। श्रवणासारिखी नाही भक्ती, श्रवणे सहज गुरुपदाशक्ती, उपजे निर्मळ शुद्धमती, जेथून उत्पत्ती परमार्था। या साईंच्या अगणित कथा गाता गाता होईल गाथा, तरीही संकलित वानू जाता, नावरे विस्तृतता अनावर। जो जो श्रोतया श्रवणी चाड, तो वाढे निवेदनी आवड, पुरवूनी घेऊ परस्पर कोड, साधू की जोड निजहिताची। साईच येथील कर्णधार, दृढ अवधान हाची उतार, कथा श्रवणी श्रद्धा आदर, त्या पैलपार अविलंबे। गताध्यायी निरूपण, जाहले संक्षेपे हंडीचे वर्णन, दत्तभक्ती दृढीकरण, भक्त संतर्पण नैवेद्ये। प्रत्येक अध्याय संपविताना, पुढील अध्याय विषय सूचना, होत गेली ऐसी रचना, समस्तांना अवगत हे। परी संपता गताध्याय, नवती पुढील कथेची सय, साई आठवूनी देतील जो विषय, तो चिकी आख्येय होईल। ऐसे जे होते स्पष्ट कथिले, तैसेची साई कृपे जे आठवले, ते चिकी श्रोतया लागी वहिले, सादर केले ये ठाई। तरी आता श्रोतया प्रार्थना, दूर सारूनिया व्यवधाना, शांत चित्ते द्या अवधाना, होईल मना आनंद। एकदा चांदोरकर सद्भक्त, बैसूनिया मशिदीत, असता चरण संवाहन करीत, गीता ही गुणगुणत मुखाने। भगवद्गीता चतुर्थाध्याय, जिभेस लावूनी दिधला व्यवसाय।